खर्डी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये राडा. एक विद्यार्थी गंभीर जखमी, गाडीच्या लोखंडी सॉकअपसरने डोक्यात केला प्रहार. शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हायस्कूलमध्ये 12वीत व 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यात 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गाडीच्या लोखंडी सॉकअपसरने 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याने तो विद्यार्थी गंभीर झाला असून त्याला तात्काळ खर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असून खर्डी पोलीस ठाण्यात 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून खर्डी हायस्कूलबाहेर गांजा व नशेची पावडरची विक्री केली जात असल्याची चर्चा केली जात आहे. न्यूज रिपोर्टर दीपक तेंदे, मशाल न्यूज नेटवर्क.